तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण देशात युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज युनियन तर्फे देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बँकांचे खासगीकरण हा मुद्द्याला विरोध करण्यासाठी हा संप IDBI बँक आणि इतर दोन राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण करायचे असून बजेटच्या चर्चेत त्या दोन बँकांची नावे निश्चित करण्यात आली आहे। गेल्या 50 वर्षात देशभरात राष्ट्रीयकृत बँकांचा व्यवसाय प्रचंड आहे। सर्वसामान्य जनतेच्या पैशावर घाला घालून या बँका उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी हे खासगीकरण सुरू असल्याची आरोप करण्यात आला आहे। हा देशव्यापी संप जो घडून येतोय त्याच्यामधलं महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकारनी बजेट सेशनमध्ये बँकांच्या खासगीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध म्हणून हा संप आम्ही या ठिकाणी करतोय। केंद्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की सार्वजनिक क्षेत्रातील IDBI बँक व इतर दोन राष्ट्रीयकृत बँका यांचं खासगीकरण करायचं आहे आणि बजेट सेशनच्या चर्चेअंती या दोन बँकांची नावं ते फायनल करणार आहेत। मुळात प्रश्न असा आहे की 69 साली बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर या राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या 80,000 शाखांद्वारे या भारत देशामध्ये आतापर्यंत मागच्या 50 वर्षामध्ये एकूण जो व्यवसाय केलेला आहे तो फार प्रचंड आहे। बँका या तळागाळामध्ये खेड्यापाड्यामध्ये आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचल्या आणि तिथल्या दुर्गम भागातील लोकांना जे बँकेच्या सेवेपासून वंचित होते त्यांना सेवा दिल्या आणि आज परिस्थिती आहे की देशातील सार्वजनिक बँकातील सरकारी बँकातले डिपॉझिट जे आहेत ते डिपॉझिट 75 लाख कोटी एवढी मोठी रक्कम आज बँकांमध्ये ठेवीच्या स्वरूपात आहे। त्यानंतर 30 लाख कोटींचं कर्ज वाटप या राष्ट्रीयकृत बँकांनी केलेलं आहे। छोट्या शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी कुणाकडे जायचं हे फार महत्वाचे मुद्दे आहे। म्हणजे एकूणच सर्वसामान्य जनतेवरती घाला घालून उद्योगपतींचे खिसे भरण्याचे उद्योग या देशामध्ये या मोदी सरकारने जे काही सुरू केलेलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी आज संपामध्ये आहेत। जिल्ह्यातील 300 राष्ट्रीयकृत बँकांचा शाखेचा समावेश, 3500 कर्मचारी, 300 कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे। एनसीएनएससाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।